व्हेक्टरच्या आणि स्केलरचे टाइप्स बघितले होते, सॉरी व्हेक्टरचे टाइप्स बघितले होते. आज आपण आता पुढे सरतो. हा ठीक आहे, तर बघा नेक्स्ट इज अ व्हेक्टर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. अच्छा, व्हेक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये काही खूप नाही आहे, ते नंतर पुढे मल्टिप्लिकेशनच्या वेगळ्या मेथड आहे. याच्यात फक्त एक सिंपल दिलेली आहे कंडिशन व्हेक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये, की सपोज एक व्हेक्टर फॉर्म मध्ये एक व्हेक्टर असेल, एक व्हेक्टर क्वांटिटी असेल, दॅट इज व्हेक्टर ए सपोज टू बी, आणि एक सपोज एक स्केलर क्वांटिटी आहे दॅट इज एस. एक कोणती क्वांटिटी आहे, ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, ठीक आहे, आणि हा कोणता व्हेक्टर आहे तुमचा, दॅट इज व्हेक्टर क्वांटिटी. ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर, व्हेक्टर साइन देते म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी आहे. ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. तर सरळ याचा जर प्रॉडक्ट करायचा असेल तर रिझल्टंट व्हेक्टर जो काही येईल तुमचा, दॅट इज व्हेक्टर ए इंटू एस. रिझल्टंट व्हेक्टर काय जाईल, व्हेक्टर ए इंटू एस, बाकी काही नाही. पण याच्या ऍक्च्युली व्हेक्टरच्या पुढे तुम्हाला भरपूर कंडिशन्स आहेत, असं डायरेक्ट प्रॉडक्ट होत नाही. सरळ जर मी म्हटलं की एक व्हेक्टर ए आहे, आवाज येत नाही आहे, माझा आवाज येत नाही आहे का तुम्हाला? मुलांचे आवाज येत नाही मला. एक मिनिट, एक मिनिट, फुल आहे का साऊंड? फुल आहे, आवाज येतोय? स्टुडंट चा आवाज नाही येत मला. आता येतोय का आवाज? गर्ल्स बॉईज, आवाज येतोय? मल्टिप्लिकेशन मध्ये एक वेक्टर ए आहे, म्हणजे एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि एक कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. एक कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. तर याचा प्रॉडक्ट काय येतो, म्हणजे याचा जो रिझल्टंट मिळेल दॅट इज वेक्टर ए इंटू एस. पण हे प्रॉडक्ट असे होत नाही, थोड्या वेगळ्या मेथडनी प्रॉडक्ट होतात, तर ते नंतर घेणार आहे. पहिले व्हेक्टर ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल घेऊ आणि मग मल्टिप्लिकेशनचे रूल घेऊ. कारण व्हेक्टर मल्टिप्लिकेशनमध्ये स्केलर क्वांटिटीचे पण मल्टिप्लिकेशन होतात, व्हेक्टर क्वांटिटीचे पण मल्टिप्लिकेशन होतात, व्हेक्टर स्केलरचे पण मल्टिप्लिकेशन होतात. तर ते नंतरचा पार्ट आहे, तर हा एवढा काही इम्पॉर्टंट पार्ट नाही आहे. हे नंतर जेव्हा मी घेईन त्याचे कॅरेक्टरिस्टिक, तेव्हा ते इम्पॉर्टंट आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. तर आता मेन लिहायचं आहे, दॅट इज व्हेक्टर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ठीक आहे, अब वेक्टर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी केल्या जाते तर बघा. जनरली ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी आपल्याला सेम टाइपच्या फिजिकल क्वांटिटी पाहिजे, म्हणजे एक तर दोन्ही स्केलर, म्हणजे दोन्ही एकाच टाइपच्या, म्हणजे मास असेल तर मास, किंवा वेक्टर मध्ये जसं म्हणतो आपण फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, तर दोन्ही फिजिकल, म्हणजे दोन्ही वेक्टर मला कोणते वेक्टर लागतील, फोर्स वेक्टर, किंवा दोन्ही कोणते वेक्टर. हु इज टॉकिंग, हुज माइक इज ऑन? माइक ऑफ करा बेटा, मध्ये मध्ये हे नका करू. नाही ना, गेली वाटते काय, साक्षी अणासाने कोण होतो काय नाही. हा, नंतर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मध्ये येतोय आपण. ठीक आहे, तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये तुम्हाला दोन्ही वेक्टर एकाच टाइपचे लागतात, म्हणजे दोन्ही एक तर फोर्स असायला पाहिजे, दोन्ही एक तर ऍक्सिलरेशन असायला पाहिजे, किंवा दोन्ही मोमेंटम असायला पाहिजे, म्हणजे एकाच टाइपचे वेक्टर असायला पाहिजे, तरच तुम्ही त्याची ऍडिशन करू शकता, तरच तुम्ही त्याची काय करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता. मी जर म्हटलं की एक स्केलर क्वांटिटी आहे, किंवा फिजिकल क्वांटिटीमध्ये जर मी म्हटलं की एक वर्कडन आहे, एक फोर्स आहे, त्याची ऍडिशन करा, तर हे शक्य होणार नाही. सिंपल गोष्ट आहे, आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी आपल्याला युनिट सेम लागतात, तेव्हाच आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. मल्टिप्लिकेशन तर कसे करता येते, पण मला जर म्हटलं की सेंटीमीटरमध्ये एक व्हॅल्यू आहे आणि किलोग्राममध्ये एक व्हॅल्यू आहे, याची ऍडिशन करा, तर शक्य होईल का? नाही होत. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही कसे लागतील, एक तर दोन्ही सेंटीमीटरमध्ये लागतील, किंवा दोन्ही कशात लागतील, तुम्हाला किलोग्राममध्ये लागतील, तर जेव्हा तुम्ही त्याची काय करू शकता, ऍडिशन करू शकता किंवा काय करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता. तर तसंच मग वेक्टरमध्ये दोन्ही वेक्टर कसे लागतील, तुम्हाला सेम टाइपचे लागतील. जसं मी जर म्हटलं की एक एफ वन वेक्टर आहे ज्याचं मॅग्नेट्यूड 5 न्यूटन आहे, दुसरा एफ टू वेक्टर आहे त्याचं मॅग्नेट्यूड मी म्हटलं की 7 न्यूटन आहे, तर रिझल्टंट त्याची दोघांची ऍडिशन किती मिळते, तुम्ही सरळ सरळ म्हणणार एफ इज इक्वल्स टू वेक्टर एफ वन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर एफ वन प्लस मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर एफ टू. मॅग्नेट्यूड का टाकलं, कारण मे बी याचं डायरेक्शन डिफरंटही असू शकतं. ठीक आहे,
ठीक है, हे वेक्टर एडिशन आणि सबट्रॅक्शन अपोजिट वेक्टरला, अपोजिट डायरेक्शन असलेल्या वेक्टरला आणि सेम डायरेक्शन असलेल्या वेक्टरचीच तुम्ही ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकता. कोणत्या वेक्टरची? सेम डायरेक्शन असलेल्या वेक्टरच्या. दोघांच्या डायरेक्शन कशा पाहिजे? दोन्ही वेक्टरच्या डायरेक्शन एकतर सेम पाहिजे किंवा मग कशा पाहिजे? अपोजिट पाहिजे. अशा आडव्या तिडव्या कुठे असेल तर त्याची तुमची ॲडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. दोन्ही एकतर तुम्हाला सेम डायरेक्शन मध्ये लागतील वेक्टर, किंवा दोन्ही वेक्टर कसे लागतील तुम्हाला? अपोजिट डायरेक्शन मध्ये लागतील. तेव्हाच तुम्ही दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकता. अदरवाइज तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकत नाही. ठीक आहे, मग त्याच्यासाठी दुसरा रूल लागतो. तर मग इथे मी म्हणते की हे दोन वेक्टर आहे, दोघांची सेम डायरेक्शन आहे, 5 न्यूटन्स आहे, सेम 7 न्यूटन्स आहे, तर टोटल याची ॲडिशन किती होईल? दॅट इज 5 + 7, दॅट इज 12 न्यूटन. तर हा फोर्स कितीचा झाला? रिझल्टंट फोर्स कितीचा झाला? 12 न्यूटन. पण मी जर म्हटलं असं की इथे एक फोर्स आहे आणि इथे एक ऍक्सिलरेशन आहे, दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर असा आहे, तर या दोघांची ॲडिशन होणार नाही, कारण या डिफरंट वेक्टर आहेत. हे दोन्ही वेक्टर कसे झाले? डिफरंट. एक फोर्स वेक्टर आहे तर एक कोणता वेक्टर आहे? ॲक्सिलरेशन वेक्टर आहे. तर या दोघांची ॲडिशन होणार नाही. मला दोन्ही क्वांटिटी कशा लागतील? सेम. दोन्ही वेक्टर कसे लागतील? सेम क्वांटिटीचे. एकाच क्वांटिटीचे दोन्ही वेक्टर लागतील. एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन वेक्टर असतील, ते सेम डायरेक्शनमध्ये असतील किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, तरच तुम्ही त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकता. अदरवाइज तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन त्या या रूलनी तर नाही करू शकता, सिम्पल रूलनी. त्याच्यासाठी मग दुसरा रूल लागतो. ठीक आहे, तर सपोज एक एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमधलंच घेते मी एक्झाम्पल, की एक पर्सन आहे जो फर्स्ट ए टू बी गेला. किती गेला? ए टू बी, ए टू बी गेला, दॅट इज ऑफ 5 मीटर. किती गेला आहे? 5 मीटर. देन ही गो, दॅट इज बी टू सी, दॅट इज ऑफ अगेन दॅट इज ऑफ सपोज टू बी 15 मीटर. ए टू बी गेला, देन कुठे गेला? बी टू सी. मी ॲरो पा कुठे दाखवते आहे, हा स्टार्ट पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे, परत हा स्टार्ट पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे. जर मी याला असं उचलून इथे जोडलं तर हे असं म्हणते, दॅट इज ए, हा तुमचा बी होता, ए टू बी 5 होता, आणि बी टू सी इकडे किती होता? 15 मीटर. म्हणजे टोटल ही लाईन किती मीटरची झाली? दॅट इज ऑफ 20 मीटर. म्हणजे मी इथून हा उचलला असा आणि असा इथे जॉईन करून दिला, तर या दोघांची काय होऊ शकते? ॲडिशन, कारण हे दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. तर मी या दोघांची काय करू शकते? ॲडिशन. तर माझा रिझल्टंट वेक्टर ए टू किती झाला? दॅट इज सी. ए टू सी कितीचा होतोय? दॅट इज ऑफ 20 मीटर. पण सपोज असं जर असलं की सिंपल ॲडिशन होते, याच्यात ॲडिशन होते, कारण दोन्ही कोणत्या डायरेक्शनला? सेम डायरेक्शनला, आणि एकाच फिजिकल क्वांटिटीचे फॅक्टर आहे. ठीक आहे, सपोज आता मी म्हटलं की दिस दॅट इज फ्रॉम ए टू सी दॅट ऑल विल बी 20 मीटर. ठीक आहे, नंतर मी म्हटलं की तो सी टू बी आला. कुठे आला? फ्रॉम सी टू बी. डायरेक्शन उलटी केली आहे, फ्रॉम सी टू बी दॅट इज ऑफ 6 मीटर. तो व्हॉट इज फ्रॉम ए टू सी? 14. किती मीटर येईल? 14 मीटर. म्हणजे मी जर याच फिगरवर घेते म्हटलं तर ए टू सी 20, मग इथून हा वेक्टर उचलला इथे ठेवला, फ्रॉम सी टू बी, सी टू बी, सॉरी इथे बी पाहिजे, फ्रॉम सी टू बी किती जातोय तो? दॅट इज 6 मीटर. तर व्हॉट इज फ्रॉम ए टू सी? सी टू बी, सॉरी, ए टू सी अँड देन सी टू बी, हा सी टू बी इथे आणला, तर व्हॉट इज फ्रॉम ए टू बी? तर ए टू बी किती झालं? तर ए टू बी किती होते? दॅट इज 14 मीटर. हे सिम्पल लॉजिक आहे, हे तुम्ही साधं शिकलेले आहे. एक पर्सन ए टू बी गेला, मग बी टू सी वापस आला, तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किंवा किती डिस्प्लेस झाला हे तुम्ही आरामात काढू शकता. इनिशियल आणि फायनल पोझिशन, डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण, हे सगळे डिस्प्लेसमेंटच घेतो आहे, कारण डिस्टन्स नाही घेता येणार आपल्याला, याची वेक्टर क्वांटिटी घेतो आहे आपण, दॅट इज डिस्प्लेसमेंट. एक पर्सन ए टू सी डिस्प्लेस झाला, दॅट इज 20 मीटर, आणि सी टू बी किती डिस्प्लेस झाला? तर 6 मीटर. तर हाऊ इट डिस्प्लेस फ्रॉम ए टू बी? ए टू बी तो किती डिस्प्लेस होतो? दॅट इज ऑफ 14 मीटर. हे सिम्पल तुम्ही काय केलं, याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन कसे ॲरो चालले आहे, हा ॲरो फॉरवर्ड गेला पहिले, मग हा वापस आला बॅकवर्डमध्ये, म्हणून इकडे गेला, म्हणून तुम्ही मायनस केला,
हा जर पुढे अजून इकडे हा एरो पुढे सरकला असता मी असा दाखवला असता, असा ना दाखवता, बी टू सी ना दाखवता, सी टू बी ना दाखवता, मी असा घेतला असता सी टू बी असं जर दाखवलं असतं, तर परत हा याच्यात काय झालं असतं, ऍड झालं असतं. म्हणजे डायरेक्शन वर डिपेंड करते. इथे मात्र मी डायरेक्शन अपोजिट करून टाकली होती. मी सी पर्यंत आला आणि सी पासून मागे तो किती चालत आला, सपोज 26 meters डिस्प्लेस झाला, दॅट इज सी टू बी. तर ए टू सी, ए टू बी किती झाला, तर ए टू बी किती झाला, दॅट इज अ 14 meters. याच्यात काय केलं, तुम्ही सिम्पल ॲडिशन आणि सिम्पल सप्रॅक्शन करून तुम्ही तो वेक्टर फॉर्म आउट केला. डायरेक्शन पहा, पहिल्या वेक्टरमध्ये दोन्ही सेम डायरेक्शन होत्या, या याच्यामध्ये एक फॉरवर्ड डायरेक्शन आहे तर एक बॅकवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे इथे डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. तुम्ही सेम आणि अपोजिट डायरेक्शनसाठी वेक्टर ॲडिशन आणि वेक्टर सप्रॅक्शनचे रूल फॉलो करू शकता. म्हणजे सिम्पली अरिथमॅटिकली तुम्ही ॲडिशन सप्रॅक्शन करू शकता. पण सपोज याचा डायरेक्शन डिफरंट असेल, एक वेक्टर असा चाललाय ए टू बी, एक वेक्टर असा चाललाय आणि मला म्हटलं व्हॉट इज ए टू डी, हा ए टू डी किती आहे. कसं करणार, रिझल्टन याचा काढा, ए टू डी काढा, किती डिस्कस काढणार तर डिस्कस. तर याच्यासाठी एक ट्रायंगल लॉ यूज करतो. कोणता लॉ यूज करतो, ट्रायंगल लॉ. ठीक आहे, टू वेक्टर्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी, टू वेक्टर्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. सपोज मी म्हटलं हा वेक्टर पी आहे आणि हा वेक्टर क्यू आहे. ठीक आहे, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू of the same type, two vectors, ठीक आहे, हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्नेट्यूडही आहे याला आणि सोबत काय दिलेली आपण डायरेक्शनही दिलेली. ठीक आहे, देन रिझल्टंट ह्या त्या ट्रँगलच्या काय होतील, दोन साईड. ह्या ट्रँगलच्या काय बनतील, दोन साईड. आर द टू साईड्स ऑफ द ट्रँगल, टू वेक्टर्स ऑफ द सेम टाईप हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. सेम टाईपचे असले तरी चालेल, नसले तरी चालेल. हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, then resultant vector, magnitude and direction are the two sides of a triangle, then resultant vector, so yacha ha jo resultant vector hai, that resultant vector having also magnitude and direction, tyala pan magnitude ani direction hai, yala hi magnitude and direction hai, yala hi resultant vector la hi magnitude and direction hai, is the third side of the triangle. ti triangle chi konti side bante, tisri side. दोन वेक्टर आहेत, टू वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्नेट्यूड, सॉरी हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. सेम नाही म्हणताना, सेमही असू शकते, डिफरंटही असू शकते. एक 5 meters असू शकतो, एक 6 meters असू शकतो, डिपेंड करते. आर द टू साईड्स ऑफ द ट्रँगल, देन द रिझल्टंट वेक्टर इट ऑल्सो हॅव अ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, इट ऑल्सो हॅव अ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, इज द थर्ड साईड ऑफ अ ट्रँगल विच इज स्टार्ट फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर अँड एंड टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. ज्याचा स्टार्ट कुठून होतो, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटपासून स्टार्ट होतो तो वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, आणि एंड कोणावर होतो, तर सेकंड वेक्टरच्या एंडवर एंड होतो. ठीक आहे, मग याची फिगर कशी निघेल, रिझल्टंट कसा काढाल, पा हा याला जर असा उचलून इथे जॉईन केला तर ही फिगर अशी दिसते, दॅट इज डी. ठीक आहे, ए टू डी, इथे मी त्याला सी पण नाव दिलं आहे, सी टू डी. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, दिस इज क्यू वेक्टर. ठीक आहे, टू वेक्टर्स हॅव मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, आर द टू साईड्स ऑफ अ ट्रँगल, देन द रिझल्टंट वेक्टर हॅव मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, बी द थर्ड साईड ऑफ अ ट्रँगल विच इज स्टार्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर अँड एंड टू द एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर. That is the resultant vector. That is the resultant vector. मग आपण लॉ कसा यूज करू, मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या डायरेक्शन मध्ये एरो चालला असेल तसं तसं वाचत जायचं आहे तुम्हाला. तर मग आपण ट्रँगल लॉ काय असतो, की दोन साईडची ऍडिशन ही तिसऱ्या साईड एवढी असते असं म्हणतो आपण. दोन साईडची ऍडिशन ही कोणा एवढी असते, थर्ड साईड एवढी. तर दोन साईड म्हणजे कोणती झाली, ए बी प्लस सी डी. ठीक आहे, वेक्टर ए बी प्लस हा एरो असा जातोय, वेक्टर ए बी प्लस वेक्टर सी डी, किंवा याला एकच नाव ठेवलं आपण बी ठेवलं तर इथे काय येईल, वेक्टर बी डी. तर याचा रिझल्टंट वेक्टर जो मिळेल हा आर, कुठून मिळतो,
कुठं कसा जातोय फ्रॉम ए टू डी, एरो का कसा चाललाय फ्रॉम ए टू डी नॉट फ्रॉम डी टू ए. जसा एरो चाललाय तसाच वेक्टर वाचायचा, उलटा सरका वाचायचा नाही. एरो असा चाललाय म्हणून मी पहिले तो ए टू बी गेला मग बी टू डी गेला, म्हणजे तो ऍक्च्युली कुठे गेला ए टू डी गेला, नॉट फ्रॉम डी टू ए. तर वाचणार कसं, दॅट इज ए डी, दिस इज द थर्ड साईड. ए डी काय आहे, तर तुमचा वेक्टर आर आहे. व्हॉट इज ए बी, दॅट इज वेक्टर पी. व्हॉट इज बी डी, दॅट इज वेक्टर क्यू. दिस इज द ट्रायंगल लॉ. स्टेटमेंट काय लिहिणार ट्रायंगल लॉचं, टू वेक्टर हॅविंग सेम हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, थोडा सेम जास्त आहे तो वर्ड, हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन आर द टू साईड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, देन द रिझल्ट, टेकन इन ऑर्डर, ऑर्डर मध्ये घेतोय, टेकन इन ऑर्डर, देन द रिझल्टंट वेक्टर, त्याला पण मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन आहे, हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बी द थर्ड साईड ऑफ अ ट्रायंगल विच इज स्टार्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर अँड एंड टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. दॅट इज द स्टेटमेंट ऑफ ट्रायंगल लॉ. तुम्हाला असतं स्टेट ट्रायंगल लॉ, स्टेट अँड एक्सप्लेन ट्रायंगल लॉ असा क्वेश्चन असतो. त्यात तुम्हाला स्टेटमेंट द्यायचं, ही फिगर द्यायची, हा लॉ अप्लाय करायचा, हे एक्सप्रेशन द्यायचं. याच्यात प्रॉब्लेम आहे कोणाला? सिंपल आहे, काही नाही आहे. दोन वेक्टर आहे ज्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन आहे असं लिहिणार तुम्ही, त्या ट्रायंगलच्या दोन साईड आहे, एका ऑर्डरमध्ये घेतोय आपण तो, तर त्याचा रिझल्टंट वेक्टर ज्याला पण मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन आहे तो ट्रायंगलची कोणती साईड बनते, तर तिसरी साईड बनते. मग याचं स्टेटमेंट कसं लिहिणार आपण, टू वेक्टर्स, इफ टू वेक्टर्स हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन आर द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, देन रिझल्टंट वेक्टर, याला पण काय आहे, रिझल्टंट वेक्टर हॅविंग मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन इज द थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल, इज द थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल इज स्टार्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर, एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. हे असं स्टेटमेंट देणार, ही फिगर काढणार, हे एक्सप्रेशन देणार. दॅट इज वेक्टर ए सी इज इक्वल्स टू वेक्टर ए बी प्लस बी डी इज इक्वल्स टू ए डी. हा वेक्टर ए हा इथे एडी पाहिजे होतं, सॉरी गडबडमध्ये, वेक्टर एडी. याच्यात प्रॉब्लेम, आपण एक दोन एक्झाम्पल घेऊयाचे. मॅम किती मार्क्ससाठी येते? दोन मार्क्ससाठी येते रे, जास्ती नाही आहे. ते तुमच्या स्टेटमध्ये येते, जे क्वेश्चन्स असतात स्टेटमध्ये, थेरॉटिकल पेपर्स जे असतात ना त्याच्यात येते. तसा अप्लाय करता येतो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, जेव्हा जसे जसे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात त्यानुसार तुम्ही अप्लिकेशन करत जा. आणि हे तुम्हाला आधीपासून माहिती आहे की ट्रायंगलच्या दोन साईडची ॲडिशन ही तिसऱ्या साईड एवढी असते असं म्हणतो आपण, हा रूल आहे. ठीक आहे, थर्ड साईड नेहमी मोठी असते दोन साईडपेक्षा, ठीक आहे, ट्रायंगलमध्ये. तसं पा, तुमच्या ह्याच्यात एक फिगर आहे, टेक्स्टबुकमधलीच घेते मी, तरी ते टेक्स्टबुक दे मला, तुझ्या हातातच आहे. हे प्रॉब्लेमच आहे, ए सी एक्सप्रेस वेक्टर ए सी इन टर्म्स ऑफ वेक्टर ए बी अँड सी बी. ठीक आहे, हा अशी फिगर दिलेली आहे तुम्हाला, दॅट इज ए सी, दिस इज वेक्टर बी अँड दिस इज वेक्टर ए बी. चलो, और हमें ए सी एक्सप्रेस करना है, फाइंड किसकी वैल्यू निकालनी है, ए सी की.
एसी वेक्टर इक्वल्स टू एबी वेक्टर माइनस सीबी वेक्टर। पहले हम ट्रायंगल लॉ लगाएंगे, कैसे लगाओगे? बाय ट्रायंगल लॉ। एबी वेक्टर इक्वल्स टू एसी वेक्टर प्लस बीसी वेक्टर। बाय ट्रायंगल लॉ कसं लावणार? कुठून स्टार्ट झालाय? ए पासून। ऍरो बघा कसे चालले, ए टू सी गेला मग सी टू बी गेला, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे, म्हणजे हा रिझल्टंट झाला ए बी। ठीक आहे, म्हणजे जसा जसा ऍरो जातोय तसं तसं वाचायचं। दॅट इज वेक्टर ए सी हा इकडे गेला मग प्लस वेक्टर सी बी, ठीक आहे, इज इक्वल टू स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट दॅट इज ए टू बी दॅट इज वेक्टर ए बी। तुम्हाला काढायचा कोणता आहे? वेक्टर ए सी काढायचा। ठीक आहे, तर हा कुठे चालला जाईल? याच्या मायनसला। तर वेक्टर ए सी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय जाईल? वेक्टर ए बी हा इकडे गेला तर मायनस वेक्टर सी बी। सी बी म्हटलं, सी डी लिहिते आहे। ओके, येत्या लक्षात? ऍरो जसे चालले तसं तसं ट्रायंगल लॉ लावत जायचा। या ऍरो पासून स्टार्ट केला आणि या ऍरोला संपला, म्हणजे हा पहिले ए टू सी गेला मग सी टू बी गेला, तर ए टू बी किती गेला? तर वेक्टर ए बी इज इक्वल्स टू वेक्टर ए सी प्लस वेक्टर सी बी। ओके, जसा ट्रायंगल जातो ऍरो जातो तसंच वाचायचं, उलट सरकं वाचायचं नाही। ती सेगमेंट नाही आहे, तो ऍरो आहे। ऍरो आपण ज्या डायरेक्शनला टोक असते त्याच डायरेक्शनला वाचतो। हेड जिधर होगा उधर से हम उसको पढ़ते जाते हैं, आणि टेल से हेड के तरफ ही जाते, हेड से टेल के तरफ नहीं आते, ये ध्यान में रखना। ओके, एक और फिगर लो, ले रही हूँ, एक एग्जाम्पल और है। फोर फोर्सेस दिए हुए आपको, ओ ए बी सी एंड डी। This is vector A1, this is vector A2, this is vector A3, this is vector A4 and this is vector A5. ठीक है, from the following figure determine the resultant of the four forces। आपको चार forces के resultant find out करने हैं। कैसे करोगे? यानी ऐसा सोचो कि ये resultant है, ओ टू ए कितना, क्योंकि यहाँ पे एंड हो रहा है, ये ऐसे गया फिर ऐसे गया फिर ऐसे गया फिर ये ऐसे गया, ये इसका एंड पॉइंट है और ये इसका स्टार्ट पॉइंट है वेक्टर का, यानी ओ टू डी कितना गया, हमें वो फाइंड करना है। क्या करोगे? ट्रायंगल्स बनाओगे। ट्रायंगल बना के अगर मैं यहाँ से इसको ज्वाइन करूँ, ये एक एंड पॉइंट बनता है, यानी इस ट्रायंगल में अगर ट्रायंगल लॉ लगाओगे तो ओ टू ए एंड ए टू बी ऐसा जाएगा। ठीक है, कौन सा? इन ट्राइंगल ओ ए बी क्या जाएगा? वेक्टर ओ ए प्लस वेक्टर ए बी इज इक्वल्स टू वेक्टर ओ बी। वेक्टर ओ ए कितना है तो ए वन, ए बी कितना है तो ए टू, एंड ओ टू बी आपका कितना हुआ? दैट इज ए वन प्लस ए टू। अब कहाँ लगाओ? कहा लगाओ? बी बी ज्वाइन करो। अच्छा चलो, ये यहाँ से बी टू सी गया और फिर सी टू डी गया, तो बी टू डी कितना गया? कितना गया? इसमें ट्रायंगल लॉ लगेगा, इसमें ट्रायंगल लॉ लगेगा, तो यहाँ से गया बी टू सी गया, यानी कितना गया? A4 plus A3। फिर सी टू डी गया, यानी कितना गया? प्लस वेक्टर ए फोर। ये इसका स्टार्टिंग पॉइंट है, ये इसका एंड पॉइंट है इस ट्रायंगल का, तो बी टू डी कितना गया? कितना गया? दैट इज वेक्टर ए थ्री प्लस वेक्टर ए फोर, इतना गया। अब हमें ये रिजल्टेंट निकालना है, ए फाइव निकालना है, तो ओ टू डी कितना गया? अब क्या लोगे, कौन सा ट्रायंगल लोगे? ओबीडी या डीओबी, कुछ भी पढ़ो, ट्रायंगल कैसे भी पढ़ सकते हो। इन ट्रायंगल कौन सा लोगे? ओबीडी। चलो, कैसे कैसे लेते हो? आ गया फिर वो, ये स्टार्टिंग पॉइंट हुआ ना फिर, क्योंकि ये स्टार्ट है और ये एंड है, यानी हमें यहाँ से स्टार्ट करना पड़ेगा, यहाँ पे लाने चाहिए वेक्टर ओबी, वेक्टर ओबी देन प्लस
वेक्टर ओडी ओडी नहीं ओडी का वेक्टर बीटी वेक्टर बीटी बीटी वेक्टर बीटी वेक्टर बीटी इज इक्वल्स टू नी स्टार्टिंग है एंड एंड वेक्टर ओडी 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 ट्रायंगल चा एरो कसे जातात आहे कोणता ट्रायंगल कंसीडर करताय आणि कसा एरो जातो याच्याकडे लक्ष द्यायचं ठीक आहे तर हा किती झाला तुमचा ओबी दैट इज ए1 प्लस ए2 बीडी किती आहे तुमचा दैट इज ए3 प्लस ए4 एंड व्हाट इज ओडी दैट इज ए5 तो रिजल्टेंट वेक्टर ए5 इज इक्वल्स टू आपको क्या मिल रहा है ए1 प्लस ए2 प्लस ए3 प्लस ए4 एनी प्रॉब्लम समझ में आ रहा है समझ में आ रहा है सिंपल है कुछ नहीं हमें ट्रायंगल कंसीडर करते करते जाना है कहां से कहां जा रहा है वो देखना है हमें सिर्फ यहां से ओ से ए गया था ए से बी गया था बी से सी गया था और सी से डी गया था लेकिन हम ऐसे डायरेक्ट ऐड नहीं कर सकते हमें हर बार क्या करना पड़ते जाता है ट्रायंगल लॉ अप्लाई करने जाना ठीक है तो फिर हमने इसे ज्वाइन कर लिया ये साइड निकाल ली फिर इसे ज्वाइन कर लिया ये साइड निकाल ली ट्रायंगल यहां पे लगाया यहां पे लगाया और फिर इस ट्रायंगल में हमने ट्रायंगल लॉ लगाया ओ टू बी गया फिर बी टू डी गया तो ओ टू डी कितना गया रिजल्टेंट वेक्टर कौन सा हुआ ओ टी और ओ डी कितना आया ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री प्लस ए फोर इज इक्वल्स टू ए फाइव तो ए फाइव वेक्टर इज अ रिजल्टेंट वेक्टर और इसकी वैल्यू कितनी आई तो ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री प्लस ए फोर ओके एक फिगर मैं दूंगी अभी और आपको वो सॉल्व करके मुझे भेजनी है और प्रॉपरली कौन सा ट्रायंगल बनाया कैसे जैसे मैंने ये यहाँ पे निकाला ये मैंने डायरेक्ट निकाला था इसका भी वैसे ट्रायंगल कौन सा लिया था डी बी सी कैसे गए हम बी टू सी गए फिर सी टू डी गए तो बी टू सी कहाँ से स्टार्ट किया कहाँ पे एंड किया वो ध्यान में रखो वो आपका रिजल्टन होगा हमेशा स्टार्ट और एंडिंग पॉइंट ठीक है तो एक फिगर देखो तुम्हारे अच्छा ये अभी तो की हमने मेरे मन से लेती थी मेरी ब्लैक की इंक खत्म हो गई इसलिए वो ब्लू से चलाना पड़ा ए से बी गया बी से सी गया तो ए से सी कितना गया यहाँ पे एक ट्रायंगल लॉ